सामामं पातु सरस्वती भगवती। मैं अपनी इतकी आदरणीय आणि समाजामध्ये काही कर्तृत्व गाजवत असलेली अशी मंडळी बसलेली आहे की त्या सर्वांचा नामोल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे पण अत्यंत अवघड आहे कारण एवढा वेळ आपल्याशी नाही आहे। तेव्हा ते सर्वच जण हे सरस्वतीचे भक्त आहेत हे तो उघड आहे स्पष्ट आहे म्हणून या सर्वांनाच म्हणजे आपण सर्वांना मी प्रणाम करतो आणि माझं छोटंसं भाषण मी सुरू करतो। मी बोलणार नाही, मी आपल्याशी म्हणजे भाषण करणार नाही, मी आपल्याशी बोलणार आहे। फक्त मी एकटा बोलणार आहे आणि आपण मुकाट्याने ते ऐकायचं। आमच्या घराण्यावरतंच लिहिलेलं आहे तर त्यामुळे मी जे बोलतोय ते आपल्याला स्पष्ट ऐकवायचं ना, कारण हे जे बरोबर अंतर आहे ना माईक आणखीन बोलण्याचं आपल्या ओठ्यात, याचं बरोबर जर ते जमलं नाही तर गोंधळ काही ऐकूच येत नाही। मग पतेच म्हणून मी विचारलं की माझ्या घराण्याबद्दलच त्यांनी लिहिलेलं आहे। माझ्या घराण्याबद्दल मला प्रेम वाटणं, आदर वाटणं आणि अभिमानही वाटणं हे स्वाभाविक आहे। मी मूळचा कर्नाटकातला आहे, मी माझं घराणं पुरंदरी घराणं जे आहे ते मूळ कानडी आहे। बहुतेक आपला आदर 1% कमी झालेला असेल। आमचं मूळचं लोकरस असं आहे का आणि केव्हा महाराष्ट्रामध्ये ते हे आमची मंडळी प्रवेशली आणि त्यांनी मुक्काम महाराष्ट्रामध्ये केला, महाराष्ट्रातच राहिले आताही राहताय तर हे आम्हाला माहीत नाही, पण माझा असा अंदाज आहे की बहुधा 700 ते 800 म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात किंवा त्यांच्या थोड्याशा आधीच्या काळात हे घराणं महाराष्ट्रात दुष्काळामुळे किंवा काही नैसर्गिक संकटामुळे ते आलेलं असावं असा तर्क आहे। तर्काशिवाय याला पुरावा दुसरा कोणताही नाही। पण घराणं त्याही वेळेला अगदी गरीब होतं आणि त्या गरीब घराण्यानं महाराष्ट्रात येऊन मात्र जे काम केलं ते खरंच चांगलं केलं। म्हणजे मी अगदी अलिप्तरीतीने सांगतो, मी स्वतः त्यातला नाही असं धरून मी बोलतो, पण माझ्या पूर्वजांनी आणि वर्तमानकाला तरी काही मंडळींनी जे काम चालवलं आहे करतायत ते खरोखर निश्चितच कौतुकास्पद आहे। माझ्या घराण्यातले बरेच जण सैन्यात आहेत याचा मला अतिशय अभिमान वाटतो की ते सैन्यात आहेत। कोणी एअरफोर्समध्ये आहे, कोणी आर्मीमध्ये आहे, कोणी नेव्हीमध्ये आहे। अमेरिकेमध्ये सुद्धा सैनिकी विभागात काम करणारे आमचे 2 पुरंदरे तिथं आहेत। अमेरिकेमध्ये आमचेच विके आहेत ते पुरंदरेच आहेत, आमचे ते एक्सपिरियन्स गेलेले आहेत, शिकायला गेले आणि तिथंच राहिले आणि अजूनही तिथंच आहेत। त्यातले जे येतात बंधवंत पुण्याला येतात म्हणा आणि आल्यानंतर त्यातले जे तरुण आहेत त्या तरुणांना मी आशीर्वाद देतो की पुढच्या वेळेला ज्यावेळी याल त्यावेळेला इतिहासाचा काही थोडासा अभ्यास करून या, तुम्हाला तो निश्चित जमेल। आपलं घराणं फार मोठं आहे, आपल्या घराण्याने खूप काम केलेलं आहे। आणि एक गोष्ट माझ्या मनात येते की अभ्यासकांनी तपासून पाहावी, प्रसिद्धी विन्मुख असे घराणं आहे। आपला काजाळाचा भावा आपल्याकडून काहीतरी नगारे वाजवत हार तुरे, खरंच आहे मी मला वाटतं त्यातला मीच अपवाद असावा, पण मला ते वाटत नाही आहे। ते मिळालं आहे ईश्वराची जगदंबेची कृपा आहे। तुळजापूरची जगदंबा ही आमची कुलदैवत आहे, जेजुरीचा खंडोबा हे आमचं कुलदैवतच आहे आणि आमचं मूळ घराणं आहे ते मोरगावचं आहे।
आणि आमच्या घराण्याचं मूळचं आडनाव मी आताच आडनावाबद्दल आपल्याला कुतूहल असेल असं लोकरसच असं आमचं आडनाव आहे. पण काही निमित्ताने त्या दंतकथाच असतात त्या खऱ्या असतातच दिसत नाही आणि खोट्या असतात असंही पण नाही. ते कितीदा खऱ्या असतात बरं का, कारण त्याला पुरावे नंतर मिळतात. तर त्या आमच्या घराण्याचं नाव लोकरस हे विरण पाव विराम पावलं आणि वाघ हे आठवण झालं. आत्ताही पण वाघ आहेत मोरगाव गणपती मोरगाव या गावामध्ये. आजही वाघ आडनावचे बारामती या परिसरामध्ये वाघ आडनावची जी मंडळी आहेत ना भारद्वाज गोत्र गोत्र आणि तिथे परवानान्वित असे हे जे घराणे हे वाघ हे मूळचे लोकरच आहेत. नंतर वाघ झाले यापैकी काही मंडळी पुढच्या काळात पुरंदर केला. पुरंदर गेलं ते जुन जवळ आहे. पुरंदर ते मोरगाव ह्यानंतर सरळ रेखेमध्ये झालं तर जास्तीत जास्त 16 ते 17 किलोमीटर भरेल. पण पुरंदर केल्यावरती ते नोकरी करता म्हणून आले आणि मग त्यांचं नाव पुरंदरे वाघ असं म्हटलं. पुढे ते वाघ हे आडनाव पुन्हा विलीन झालं आणि पुरंदरे एवढं शिल्लक राहिलं. आम्ही पुरंदर पुरंदर म्हणजे इंद्र देवांचा राजा ते किल्ल्याचं नाव आहे. नंतर ते त्या किल्ल्यावर नोकरी करण्यामुळे केल्यामुळे करी करण्यामुळे आमचं आडनाव पुरंदरी पडलं. पुराण दारेती 6 पुरंदरा राक्षसांची 100 नवरे उद्ध्वस्त करणारा जो इंद्र तो पुरंदर. म्हणून पुरंदर हा शब्द मला अतिशय आवडतो. मला स्वतःला फार आवडतो पुरंदर हे नाव मला आवडतं. काही ना आपापले आडनाव कित्येकदा आवडत नाहीत. काही काही ना लाजेबिजायचं काही कारण नाही. आपण स्वतः आत्ताच काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे चोर आडनावचे लोक आले. त्यांचं आडनाव चोर आहे ना. पुण्याचा जो चोराची आळंदी नावाचं एक गाव आहे आणि हे तिथं घराणं आहे. आता मूळचं खरं आडनाव काय माहिती आहे का आपल्याला, चोल. म्हणजे दक्षिणेकडे तामिळनाडूमध्ये किंवा जो दक्षिण भाग येतो केरळ म्हणा दक्षिण कर्नाटक म्हणा त्या भागात जे चोल राजघराणं होतं ना त्यातले काही लोक आलेले आहेत आणि त्या चोलाचं चोर झालं. आता त्यात वाईट काय वाटायचं, काही वाईट वाटायचं कारण शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये भिकाजी चोर भैरवजी चोर या नावाचे अतिशय शूर बहादूर असे सेनानी आहेत. काही काही त्यांनी आडनावाचे असे असतात गमतीदार असतात मेरो काही काही भेऊ काही लागू नये भिवू नये काही नाही. पण त्या आडनाव त्या आडनावाला काही काही वेळा फार मोठा मार्मिक अर्थ असतो. पण हे आमचं आडनाव पुरंदर आहे आणि तेव्हापासून आम्ही पुरंदर भागामध्ये आजही पुरंदर भागामध्ये आपण जर गेलात आणि विशेषतः सासवड सोप पानवडी ही जे गावं आहेत केकवी पेठ ते पुरंदरच्या आईन पायथ्याशी उद्या मी तिथंच जाणार आहे. पुरंदरच्या पायथ्याशी जाणार आहे दत्त जयंतीनिमित्त जाणार मी. पण ही या गावामध्ये तुम्ही कोणत्याही गल्लीत दगड टाका 2-3 पुरंदरी पडतील. ते पुरंदरी घराणे बरीच आहेत. पुरंदरीची शाखा खूप आहेत. या घराण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य मी अलिप्तरीतीने बोलतो आहे म्हणजे आत्मप्रौढीचा वास माझ्या बोलण्याने येऊ नये अशी माझी इच्छा आहे. खरं नाही आहे अजिबात नाही घमेंड आत्मश्लाघा म्हणतो आपण अहंकार अहंकाराचा वारा न लागो मग दुसरं काही मागणंच नाही आहे. म्हणून मी अलिप्तरीतीने बोलतो आहे आणि पुरंदरे घालण्याचा या भागातला या आणखी एक त्यांचं जे वैशिष्ट्य दिसतं ते अतिशय निष्ठावंत माणसं आहेत. पुरंदरे घालण्यामध्ये अजून तरी कोणी लबाडी केली फितुरी केली इंग्रजांना सामील झाले किंवा मोगलांना औरंगजेबाला सामील झाले अजून तरी काही एकही घराणं एकही नाव सापडत नाही. चुका केलेल्या मी नाही आपल्याला दाखवू शकेन
ज्यांच्याने आपापल्या आईपतीप्रमाणे काही चुकाही केल्या, कारण बुद्धीचं जे भांडवल आहे ते काही ईश्वर देतो, ते काय असतं त्याप्रमाणे माणूस वागतो. पण फितुरी, हरामखोरी, दगाबाजी, विश्वासघात अजिबात नाही. हे घराणं त्याकरता मला स्वतःला अतिशय अभिमानाचं वाटतं. पेशंट गौधरी ते आले, पण एक पहिली नोंद आहे, ती नोंद अशी सापडली आहे. मुरार जगदेव हा जो विजापूरचा हे होता, दिवाण होतो, तो म्हणजे वजीर होता, वजीर आजम, वजीर सल्तनत, मुरार पंडित असं त्याला म्हटलेलं आहे. त्या मुरार जगदेवानं पंडितला, ते पंडितला नव्हतं की नाही कोणतं नाही, पण पंडित नावापुढे लागतात. या मुरार जगदेवाला काहीतरी आता यातली दंतकथा घेते खरं गेली सांगणं अवघड आहे, पण तुमची दंतकथा चिकटली आहे ती मी आपल्याला सांगतो, किंवा जी आख्यायिका चिकटलेली आहे ती मी आपल्याला सांगतो, खरी खोटी मला माहीत नाही. या मुरार जगदेवाला स्किन डिसीज झाला, काहीतरी कातडायला काही झालं, आणि ते बरं होईल. आता काही लोक असे असतात की ते लवकर बरे होत नाही किंवा मुळीच बरे होत नाही, आणि त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटतं, दुःख झालं. किंवा मी आता मी वजीर आहे एका राज्याचा, एका बादशाचा मी वजीर आहे, पण माझ्या अंगावरती श्रेयता आहे, कुष्ठरोग ज्याला म्हणतात तसा आहे, मग काय म्हणजे आयुष्याचा उपयोग आहे. खूप उपाय केले, उपाय केले, काही उपयोग झाला नाही. तो सहज किंवा काही त्याच्या कामानिमित्ताने तो मोरगाववरनं तसा पुढे याला आला, तुळापूरला आला. त्या तुळापूरचं नाव त्यावेळेला आणि अजूनसुद्धा त्या तुळापूरचं नाव हे काय हा नागर गाव मला माहिती होतो, तुम्हाला माहिती नाही. नागर गाव अजूनही, पण जुनी माणसं त्याला नागरगाव नागरगाव असंच म्हणतात. तुळापूर हे नाव या मुरार जगदेवाने ठेवलं, ते काय ठेवलं ते सांगतो. तो असा ते मार्गाने चालले, त्याचं सैन्य, त्याची छावणी माणूस सगळी त्या मार्गाने चालली असताना तिथं संगम आहे. इंद्रायणीवरनं येते विकडून खाली भीमा येते, आणि तो संगम असल्यामुळे तिथे एक महादेवाचं देऊळ होतं, ते भग्न झालेलं होतं. त्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि त्याला कोणीतरी सांगितलं की इथे एक फार मोठे साधू आहेत, त्या साधूंनी जर आशीर्वाद दिला तर तो खरा होतो. आणि ते खरंच तिथे एक साधू महाराज होते, आणि त्या साधू महाराजांना ते भेटायला गेले, आणि त्यांनी त्यांना नमस्कार केला, काही देव केलं त्यांनी घेतलं नाही. पण ते म्हणाले की माझ्या मला काही मागणं नाही आहे, माझी फक्त एकच इच्छा आहे की माझ्या अंगावर हे सगळं उमटलं आहे, जावं, माझ्या हातात काही काम व्हावं, काही चांगलं काम व्हावं. थोडं त्या म्हणलं त्यांनी ठीक आहे होईल, आणि म्हणून त्याने काय अंगारा दिला, काय काय केलं, आणि पुढे खरंच त्याचा रोग बरा झाला, बरं झालं त्याचा रोग. आता काहींचं होतो माझ्या त्यात मी सांगितले विषयांतर होईल म्हणून, पण मला एक असा महारोग भेटला माहूरच्या किल्ल्यावरती, आणि तो बरा झाला. रिओड चालतो आता, बाकी आता सांगायला वेळ नाही आपल्याला, पण तो हा बरा झाला. पुढे मी आमच्या राष्ट्रीय सेवा दलाचे एक कार्यकर्ते होते, त्यांना मी विचारलं की म्हणलं त्याने कोणतं औषध घेतलं, काय घेतलं, आम्हाला काही माहीत नाही आहे, पण तो बरा झाला. मग ते जे औषध आहे त्यांनी घेतलेलं, तुम्ही डॉक्टर आहात, वासुदेवराव देशपांडे, हां, आबाबेन हवाबाला ज्या होत्या त्यांचे पती, राष्ट्र सेवा दलाचे साने गुरुजींच्या बरोबर कार्य करणारे होते, उत्तम डॉक्टर होते, त्यांना मी भेटलो, ते चांगले परिचयाचे होते. म्हणलं काय औषध आहे हे औषध तुम्ही का लोकांच्यापर्यंत पोचवत नाही, कारण तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला जमणार, आम्हाला नाही जमणार. त्यात म्हणले की ह्या कुष्ठरोगामध्ये 8 प्रकार आहेत, त्या 8 प्रकारात तो एक असावा वगैरे वगैरे, म्हणजे मोठा विषय येतो, मी आत्ता काही बोलत नाही. पण आमचा
हा मुरार जगदेव वजीर हा बरा झाला, चांगला झाला. बरा झाल्यानंतर तो त्यांनी त्यावर नवस केलेला होता की मी काहीतरी इथं करीन. तो परत आल्यानंतर स्वामी महाराजांचं दर्शन झालं गेला. तेथे विरक्तच होते आणि त्यांनी असं म्हणलं की मला तुमच्या आशीर्वादानं बरं वाटलं, तुम्ही जे काय अंगारे विंगारे लावलं त्यामुळं मला बरं भडकलं. ते सांगा मी काय करू, नाही मला काहीतरी चांगलं करायचं आहे, म्हणजे दान धर्म व्रत वैकल्य वगैरे करायचे, मी काय करू. त्याचे साधू महाराज म्हणले काहीही करू नको, हे देऊळ पडलंय तेवढं नीट कर. तर म्हटलं ते तर मी करतो, तर ते केल्यावर का आत्ता जे देऊळ आहे ते केलं आहे. दादरमध्ये सुधीर निरगुडकर म्हणून आहे, काहींचे परिचयाचे असतील. त्या सुधीर निरगुडकरांनी आत्ता पुन्हा त्या मंदिराचा सुरेख जीर्णोद्धार केलेला आहे. सुरेख हा शब्द आणि जीर्णोद्धार हा शब्द मी जवळजवळ बोलतो, खरंच छान गेलं, सुंदर गेलेलं आहे. टी व्हीवरती आपण ज्यांना सारखं पाहतो, डॉक्टर उदय निरगुडकर तेच घराणं, त्यांचीच मी घेते. पण मुद्दा असा की त्यांना बरं वाटलं, तो म्हणाले की मी काय करू, काय सांगा काय करू. ते काय म्हणले, तेवढं ते देऊळ पडले मोडले ते जरा नीट कर, व्यवस्थित कर, दुरुस्त कर, जीर्णोद्धार कर. त्यांनी पुढे केलं इथं, ते एका दिवसात काही होत नसतं काम, बरेच दिवस लागले असतील, पण देऊळ छान झालं. आता सुंदर देऊळ आहे, आज आहे, खालनं संगम आहे, नदी आहे आणि वरती ते देऊळ आहे. मी म्हणले नाही माझं एवढ्याने समाधान होत नाही, मला आपण आणखीन काहीतरी करायला सांगा. आता इथे पुढे दंतकथा सुरू होते असं मला वाटतं, पण ती आहे एका कागदामध्ये सवून लिहिलेली आहे, तेव्हा त्यातला काही भाग तरी नक्कीच सत्य आहे. हा माझ्या घराण्याशी कोण संबंध आला तिचं सांगायचं मला. त्यांनी जसं म्हटलं की नौकेमध्ये हत्ती घालून, हत्ती असून पण त्याचं जितकं वजन होईल तितकं दान करतो असं असं तो बोलला. तो मराठी जगदेव की नौका नाव पाण्यामधली त्याच्यामध्ये हत्तीला घालतो, हत्ती जातो, हत्ती उभा राहिला की ते त्याचं ते त्या नऊ हत्तीचं मी थोडं उलटो होते, हत्ती एवढं दान करतो आता कसं काय करतो. तेव्हा शहाजीराजांनी त्याला युक्ती सुचवली, शहाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे एक तीर्थरूप, त्यांनी युक्ती सुचवली की वजन हत्ती वजन करणं काय अवघड आहे, नौकेमध्ये हत्ती घाला, जेवढं तो की नौका बुडेल त्याच्यावर खून करा, नंतर मग त्याच्यामध्ये काही दुसऱ्या वस्तू भरा, त्याचं वजन करा, ते दान करा. तसंच केलं ते जे केलं त्याचे आग्रहार दिले, म्हणजे अत्यंत मोलाचे मोठे मोठ्या जमिनी दिल्या. त्यात माझे पुरुष होते, त्यांचं नव्हतं मंगलराव महादेवराव पुरंदरे, अत्यंत विद्वान होते. माझ्याकडे पाहून आपल्याला तसं काही वाटणार नाही, पण तू ते विद्वान होते, अतिशय विद्वान, संस्कृतचे वेदांचे वेदांताचे अतिशय मोठे विद्वान पंडित. त्यांचा मुरार जगदेवांनी सत्कार केला आणि त्यांनी जमिनी दिल्या, आग्रहार दिल्या. 1952 पर्यंत ही सगळी उत्पन्न आमच्याकडे चालत होती. 1952 म्हणजे आत्ता आत्ता 50-60 वर्ष झाली. हा आमच्या घराण्याचा पहिला उदयाला आलेला हा पहिला पुरुष की जो त्या मानाने प्रसिद्धीला आला, कीर्तीला आला, मदगलराव महादेवराव पुरंदरे. ह्याच्याच मुलाचं नाव महादेव मदगल पुरंदरे. आणि ह्यांचा संबंध भोसले घराण्याशी, म्हणजे शिवाजी महाराज, शहाजी महाराज, जिजाऊ साहेब या सगळ्याच राजघराण्याच्या म्हणण्याशी त्यांचा परिचय संबंध आला. आम्हाला जमिनी मिळालेल्या आहेत, आपल्याला आश्चर्य वाटेल, बहुतेक खोटं वाटेल, 950 एकर भरतील आजच्या मापन नाही, कारण एकर हा प्रकार आजचा आहे, त्यावेळेस म्हणजे बिघे चावर वगैरे, 950 एकर जमीन आमच्या मालकीची होती. ती आम्हाला मिळालेली होती आणि शिवाय काही 6 गावची उत्पन्न मिळालेली होती. ही सगळी आमची उत्पन्न कुळ कायदा आणि वगैरे वगैरे पुढच्या सगळी गेली. आणि दर वर्षाला मी स्वतः वडिलांच्या वर जात होते, त्यांना म्हणायचं रुसूम,
ते गव्हर्नमेंटने ब्रिटिशांनी चालू ठेवलं होतं पुढे, पेशंट चालू ठेवलंच पण ब्रिटिशांनी चालू ठेवलं ते 1952 पर्यंत आम्हाला हे 6,000 रुपये वर्षाला आम्हाला मिळत होते. म्हणजे एक छोटे मनसबदार किंवा जागीरदार म्हणायला काही हरकत नाही, पण सासवडचे जे पुरंदर आहेत ना ते आमचे भाऊबंद आहेत. तो जो मोठ्या किल्ल्यासारखा प्रचंड वाडा आहे ना, त्या सगळ्या आम्ही भाऊबंदच होतं. भारतराज कोत्र ही त्यावेळी अतिशय मोठी घराणी प्रसिद्धीला आली, पण मोठी कामं केली, राजकारण रणांगण या सगळ्याच बाबतीत माणसं गाजली. मला काही वेळेला लोक विचारतात शिवाय महाराजांनी केलेलं सगळ्यात मोठं काम कोणचं, तेव्हा मी त्यांना सांगतो देशस्त लोकांचा आळस कमी केला हे त्यांचं सगळ्यात मोठं काम. आलं लक्षात नाही बरोबर मी कारण त्यांचे बहुतेक व्याही देशस्थ असायचं ते जास्त टाळ्या वाजत होत कारण आळशी म्हणलं त्याला आता आहे त्याला काय करायचं खरं खरंच आळशी. परंतु या देशात घराण्यात त्यातल्या अनेक लोकांनी त्यावेळेस जे गाजवलं महाराजांच्या अष्टप्रधान प्रधानमध्ये 7 जण देशस्थ आहेत आणि एक सेनापती आहे हमीराम मोहिते किंवा नेताजी पालकर किंवा हे सेनापती आहेत ते मराठा आहेत. परंतु त्यामध्ये गाजले पण या मोठ्या पदावरती पुरंदरे कधीही शिवकलात नव्हते. पुरंदरची काही वतन त्यांच्याकडे होती पण पुढच्या काळात पेशवाईच्या काळात मात्र त्यांनी खूप काम केलं, अतिशय काम केलं, निष्ठेने काम केलं. नानासाहेब पेशव्यांना कर्ज झालं आणि नानासाहेब पेशव्यांना आपण म्हणून नानासाहेब पेशव्यांना कसं काय कर्ज झालं स्वराज्याला कर्ज झालं असेल नाही. नानासाहेब बाजीराव पहिल्या बाजीरावाचे चिरंजीव नानासाहेब पेशव्यांना कर्ज झालं कारण त्यावेळेला राष्ट्रीय कर्ज हा प्रकार नव्हता, आत्ता आहे की आपण राष्ट्रीय कर्ज मानतो त्याला, ते व्यक्तीचं कर्ज मानत नाही. पण त्यावेळेला जो ते काम हाती घेईल करेल युद्धाचं किंवा छावणी काही काय तर ते कर्ज त्या माणसांचं सोडलं जायचं त्यांनी फेडायचं. तसं पेशव्यांना आतोनात कर्ज लढायच केल्यामुळे तर त्यामुळं आतोनात कर्ज झालं ते कर्ज फेडणं अशक्य झालं. पहिल्या बाजीरावांच्या एका पत्रामध्ये ब्रह्मेंद्र स्वामींनी लिहिलेलं आहे कर्जापैकी मस्तक पिचवू लागले, माझं मस्तक पिचायची वेळ आली असं ब्रह्मेंद्र स्वामी त्यांचे गुरु होते ते त्यांनी म्हटलेलं आहे. ना सर ते कर्ज काय मिळलं हे कर्ज पुरंदरांनी फेडलं घेऊन केवढी मोठी रक्कम होती बा आम्हाला रक्कम काही माहीत नाही. परंतु ते एक वाक्य फार छान आहे आडणी खा शंखाखालील आडणी शंखासून देवामध्ये ठेवतो पूजेच्या वेळेला आणि घंटा वाजून ते शंखानी पाणी घालतो तो शंख त्या खाली जे आसन ठेवतात त्याला म्हणतात आडणी. आडणी म्हणजे शंखाखालचं आसन. तर शंखाखालची आडणी सुद्धा चांदीची होती ती जे काही होतं नव्हतं जमिनी अमकत सगळं पुरंदरांनी विकलं दिलं आणि पेशव्यांचं कर्ज फेडलं. म्हणून पेशवे त्यांना चिरंजीव म्हणत असत, पण पेशव्यांच्या भाषेमध्ये आम्ही चिरंजीव आहोत. पण अशा या कर्तृत्वान घराण्याचा मी पुन्हा अलिप्त होतो, मी अगदी त्रयस्थ नात्याने बोलतो, मी त्याचा आहे असं आत्ता बोलत नाही कर्तृत्व वारा लागेल. फक्त अशा या घराण्याचा इतिहास लोकांच्या पुढे आला. पण ते एकच घराणं आहे गो, अशी कितीतरी घराणी आहेत. हे डॉक्टर शिवदेव असते त्याचं घराणं काय काय कमी महत्त्वाचं आहे? अतिशय मोठी कामगिरी केलेले जुना ऐतिहासिक घराणे आहे. आपल्यापैकी सुद्धा कित्येक जण असते असतील की ज्यांची घराणी जुनी कामगिरी करून काळ गाजवलेली इतिहास गाजवलेली अशी घराणी आज ते काळाच्या ओघामध्ये आपण विसरलेलो होतो. विसरता कामा नये आपण हे लक्षात ठेवलं म्हणजे इतिहासाचं महत्त्व फार मोठं आहे. मागे मला असं वाटतं मी इथंच कुठेतरी बोललो होतो पार्लमध्ये, मी एक म्युझियम पाहायला गेलो. इतिहासाचं महत्त्व सांगतो मी, ते म्युझियम फ्रान्स शोधलं होतं आणि त्या फ्रान्स म्युझियमचं ते जे गाव आहे ते पॅरिसजवळ आहे 50-60 मैलावरती आहे, चांगलं शहरच आहे चांगलं. ते तिथं मी गेलो
आणि त्या म्युझियममध्ये मी प्रवेश केला. आपला जो हॉल आहे या हॉलपेक्षाही थोडासा मोठा असा तो हॉल असा, सुंदर, अतिशय छान व्यवस्थित. आणि त्या हॉलमध्ये एकच चित्र लावलं होतं, बाकी काही नव्हतं. आणि आत्ता तर एवढं तर गेलो होतो काही वर्षापूर्वी, एकच चित्र एक दिवशी फ्रेम होती. आणि त्या फ्रेममध्ये तर त्या फ्रेममध्ये मखमलीवर, तांबड्या मखमलीवरती एक मोडकी तलवार होती. आत्ताही आहे, आत्ताही आहे तिथे नेरे मरते. आणि ती तलवार मी पाहिली, मला गमत वाटली. तेव्हा एवढा मोठा सुंदर हॉल, भिंती रिकाम्या, स्वच्छ व्यवस्थित रंग दिलेल्या, वरचं रूफ वगैरे त्याला ते दिवे, परंतु बाकी बघण्यासारखं असं वेळ काही नाही. एका फ्रेममध्ये लावलेली एक मोडकी तलवार, ती अर्धी मोडली पण स्वच्छ जरा अशी लिहिली, ती मोडकी तलवार होती, लढाईची तलवार. त्या त्याच्या क्युरेटर त्या बाई होत्या, व्यवस्था पाहणाऱ्यांना ते क्युरेटर म्हणतात म्युझियमच्या ह्याला. त्या मी त्यांना भेटलो, आपल्या भारतीय पद्धतीने मी त्यांना नमस्कार केला. त्यांचे एवढं लक्षात आलेलं असावं की मी भारतात आलो. त्यात ते मला म्हणाले की बसा, पण त्या फ्रेंच भाषेत बोलल्या. त्या मी म्हटलं की मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा, तर त्या फ्रेंचमध्ये बोलत होत्या, मी बोलायला लागल्या. मी म्हटलं हो, मला फ्रेंच तर काही येत नाही, इंग्लिशमध्ये बोलात तर मला समजेल. तिने नम्रतापूर्वक पण ते जणून नाकारलं. मी म्हटलं आम्ही काय वारंवार येणार आहोत का, एकदा कधीतरी आयुष्यात येणार, आणि जर तुम्ही मला काही सांगितलं नाही तर मला कळणार कसं. मग मात्र ती बोल, तुमचा फ्रान्सचा मोठा इतिहास आम्हाला कळणार कसा, म्हटल्याबरोबर ती बोलायला लागली. आणि तिने म्हणलं तर काय पाहिजे, काय विचारायचं. त्या म्हटलं बाहेर, त्या हॉलमध्ये लावलेली जी तलवार आहे. आणि त्या उठल्या माझ्याबरोबर बाहेर आल्या. आणि मी त्या तलवारीकडे बोट करून म्हटलं, ह्या एवढ्या सगळ्याच्यामध्ये एकच तलवार ठेवलेली आहे आणि ती मोडकी आहे. काळानुसार मला थोडंसं येतलं कळतं, ही जवळजवळ 700 वर्षापूर्वीची तलवार आहे. पण एवढी एकच तलवार काय, त्या मखमलीसारखी सुंदर याच्यावर ठेवली आहे काय. त्यात म्हणले तुम्ही अशा वेळेला आलेला आहात की नेमका आजच्या या आठवड्याचा किंवा या आजच्या काळाचा संबंध त्या तलवारीशी. म्हटलं काय, म्हणजे आत्ता या वेळेला, म्हणजे खरोखर त्या दिवशी पॅरिसमध्ये चार्लस डी गॉल, म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यांनी फ्रान्सचं नेतृत्व केलं, ते चार्लस डी गॉल हे भाषण करत होते. म्हणजे आत्ता या वेळेला चार्लस डी गॉल आमचे राष्ट्राचे प्रेसिडेंट हे आत्ता पॅरिसमध्ये भाषण करत आहेत, त्यांची प्रेरणा आहे. म्हणलं का, त्यांची प्रेरणा म्हणजे काय नेमकं. मग ते सांगितलं की तो चार्लस डी गॉल जेव्हा 14 वर्षाचा मुलगा शाळकरी होता, त्यावेळेला म्युझियम बघायला आला होता आपल्या शाळेतल्या मुलांच्या बरोबर. आणि त्या सगळ्यांच्या विषयी त्यांची तलवार पाहिली. आणि त्या तलवारीचा इतिहास जेव्हा कळला की जर्मनीशी झालेल्या युद्धामध्ये 700 वर्षापूर्वी ही तलवार त्या रणांगणावर तिपटली होती, ते मातीत गाडली गेली, एस्केवेशनमध्ये ती पुन्हा सापडली, ती आणून लावलेली आहे. पण ही तलवार त्या लढाईत जो फ्रान्सचा जय झाला त्या जयाचं प्रतीक म्हणून आम्ही ठेवलेली आहे. आणि 14 वर्षी ज्यांनी ही तलवार पाहिली आणि प्रेरणा घेतली, ते चार्लस डी गॉल हे त्याचे प्रेरक आहे. आणि मला ते म्हणाले, तुम्हाला आणखी एक गमत सांगते, ते इंग्लिशमध्ये बोलत होते माझ्याशी. म्हणजे ते एक गमत सांगतो तुम्हाला, चार्लस डी गॉल यांचं एकच आठवड्यापूर्वी चरित्र प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्या चरित्राच्या पहिल्याच पानावरती त्याने काय लिहिलं आहे, चार्लस डी गॉलनी. चार्लस डी गॉल फ्रान्सचे त्याचे प्रेसिडेंट, ते म्हणतात मी कोण, मी चार्लस डी गॉल, मी नेपोलियनचा पुत्र, मी जोसेफ आर्कचा पुत्र, मी या तलवारीचा पुत्र, मी इतका अभिमान त्या तलवारीचा ते चार्लस डी गॉलला वाटतो. तुम्हाला वाटतं ग आपला आपल्याकडच्या एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला काही, कारण आपल्या मनातला इतिहास जागा नाही आहे. माणसाला जागं ठेवणं, जागं करणं हे इतिहासाचं काम आहे. म्हणून प्रत्येक घराण्याला इतिहास आहे, कमी असेल, मोठा असेल, जास्त असेल, झगमगी असेल, थोडं सात्विक असेल,
पण प्रत्येक प्रत्येक घराण्यानं काही ना काहीतरी पूर्वी केलेलं आहे ते आपण स्मरलं पाहिजे, आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे, आपण त्या मुलांच्या मनात ते बिंबवलं पाहिजे. हे जगामध्ये इतिहासाचं महत्त्व नेपोलियन तर म्हणत असे, ज्याला इतिहास निर्माण करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा इतिहास वाचावा, हे नेपोलियनचं वाक्य आहे. आणि आम्ही इतिहासाच्या बाबतीमध्ये असे शांत शांत कसे काय. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम मला वेगळाच वाटला. अगोदर म्हणजे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जो प्रकाशनाचा कार्यक्रम होतो ना तसा झाला नाही. बरीच मंडळी झाली त्यांचा काही ना काहीतरी वाटा, काहीतरी भाग, मोलाचा वाटा या पुस्तक प्रकाशनामध्ये होता. ती मंडळी आली अतिशय सुरेख. आपलं भाषण मी सुरुवातीला ऐकलं, वाचलं, ऐकलं सगळ्यांच्याप्रमाणे. यातच माणसं उभे राहणार आहेत, यातच माणसं चिडणार आहेत, यातच माणसं हसणार आहेत, यातच माणसं शूर बनणार आहेत. सोपा एकेका घराण्यातली तीन तीन माणसं मेलेली आपल्याला इतिहासात सापडतात. एकेका घराण्यामध्ये पुण्याच्या जवळ एक लहानसं गाव आहे, बापूजी मधलं नरेकर देश नरेकर नरदावचं गाव आहे. ते बापूजी होतं देते दणेकर देशपांडे, त्याच्या घरातली तीन माणसं शिवकाळामध्ये स्वराज्याकरता मरण पावली. सोपं आहे, गमत आहे. तीन माणसं स्वराज्याकरता रणांगणावरती मरण पावणं, हा जो इतिहास आहे का कशाकरता कशाकरता ही धडपड, कोणत्या गोष्टीकरता धडपड. आणि हे सगळं पाहिलं म्हणजे मग इतिहासाचं महत्त्व कळायला लागतं. ते कळण्याकरता पुरंदर राहण्याची खूप कागदपत्रे माझ्याकडेही आहेत, माझ्याही घरी आहेत, माझ्या जुन्या अनेक वस्तू आहेत, काही ढागढागेही आहेत, शेले आहेत, शालू आहेत, पैठण आहेत. एक म्युझियम करायला काही हरकत नाही इतक्या गोष्टी आहेत. हे सगळ्या लोकांच्या करता आहे, माझ्या नाहीत, ह्या माझ्या नाहीत. मी फक्त कायद्याने त्याचा वारस मालक, बाकी त्या राष्ट्राच्या आहेत. आता एक म्युझियम आम्ही तयार करतो, सगळं तिथं मांडणार आहे, सगळे बघा. ते केवळ आमच्या घराण्याचं म्हणून नाही, महाराष्ट्राचं, मराठ्यांचं पराक्रम गाजवणाऱ्या शूरांचं, देशभक्तांचं. आमचा इथला प्रत्येक वंश हा पेट्रियट असला पाहिजे. खरं म्हणजे तो बॉर्न पेट्रियट हवा. आज तसं कमी पडत आहे, ते जास्त असायला पाहिजे. मी जास्त बोललो, पुरंदर घराण्यामध्ये बरीच माणसं पुढं झालेली आहेत. माझे स्वतःचे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील, त्यांचं नाव होतं बळवंतराव पांडुरंगराव पुरंदरे. माझ्या आजोबाचे सख्खे भाऊ शेवटच्या बाजीरावाबरोबर ब्रह्मावर्तला होते. आणि ते तिथे दीर्घ काळ, आणि नंतर मग पुढे बाजीराव पेशवे 1857 युद्ध झालं माहिती आहे आपलं. आणि मग ते पुढे पुढे आलं. आणि सध्या मी जिथं पुण्यात राहतो त्या वाड्यामध्ये ते मरण पावले. इतका तो म्हातार, इतकं मी काही त्यांना पाहणं शक्य नाही. माझा जन्म 1922 सालचा आहे आणि माझ्या जन्माबद्दल वादविवाद नाही. एक तरी जन्माला आलो हे तुम्हाला कबूल केलंच पाहिजे. परंतु त्या माझे आजोबा करत, म्हणजे किती गंभीर वाटतं की मी 1922 साली मी जन्माला आलो, जरा थोडा हात मी पुढे केला असता तर माझ्या 15 वर्षांचा मी हस्तांदोलन करू शकलो असतो किंवा त्यांच्या पायाला हात लावू शकलो असतो. इतका इतिहास ताजा आहे, इतका इतिहास शेजारी उभा आहे. आणि ह्या इतिहासाचं आपण माझ्या घरी या, जरूर या, आपल्याला काही गमती गमती पाहायला मिळतील आणि आपल्याला त्या पाहून आनंद नक्की होईल, नक्की आनंद होईल. उत्तम दर्जाची आत्ता यादी, आता मी सगळे काही यादी काही सांगत नाही, पण तो खूप चांगला आहे. आणि सगळं राष्ट्रच आहे, माझं व्यक्तीचं नाहीच, हे राष्ट्राचंच असतं. आणि अशा घराण्याचा इतिहास कौस्तुभराव यांनी लिहिला,
ते फार मोठे अभ्यासक आहेत बरं, ते फार शांत दिसतात, पण आतमध्ये अभ्यास धगत आणि अभ्यास करायचा असेल तर पहिले म्हणजे हौस पाहिजे. पु ल देशपांडे म्हणाले मला पुस्तक, पु ल देशपांडे आपले पाहिलेच होते, तर त्यांनी माझं पहिलं पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं राजा शिवछत्रपती, तर म्हणजे त्यांची प्रत्यक्ष ओळख नव्हती, ती ओळख त्यावेळेस झाली, काही निमित्ताने झाली. तेव्हा पुस्तक असं करीत म्हणले अहो तुम्ही शिवाय महाराजांचं सगळं चरित्र सांगितलं आम्हाला आवडलो, पण आमच्या वेळेमध्ये त्यांच्या लहानपणी त्यांच्या शाळेमध्ये आमच्या मास्तरांनी इतिहासाची फक्त सालच काढली, या साली हे झालं, या साली ते झालं, त्यांनी फक्त सालच काढली. पुढेफाटांना ह्या सगळ्या गोष्टीची आवड फार मोठी होती. आतेऱ्यांना तर अतिशय आतेरे मला निमे म्हणायचे, आतेरे आमच्या गावचे सासवडचे आमच्या घराच्याच त्या पट्टीमध्ये त्यांचं घर आहे, तर त्या ते मला ते नेहमी म्हणायचे. आणि माझी एकच इच्छा आहे या घरामध्ये, मी त्यांच्या घराकडे बोट दाखवायची, म्हणजे या घरामध्ये मरावं, आणि मरता मरता समोरच्या पुरंदर किल्ल्याकडे आणि या संगमे संगतीचे देऊळ आहे तिथे, त्याचं नाव संगमेश्वर सासवडला आहे, या या देवळाकडे आणि या गडाकडे पाहत पाहत मरावं एवढा इतिहासाचा. म्हणून तर महाराष्ट्राची जी मोठी चळवळ झाली संयुक्त महाराष्ट्राची, याचं कारण आत्रेयांच्या मनगटातला आणि आत्रेयांच्या हृदयातला इतिहास हा धगधगत होता, जागा होता, हा धगधगड इतिहास बाळासाहेब ठाकरेंच्या दिसत होता. बाळासाहेब ठाकरेंचा मूळचा आडनाव माहिती आहे का आपल्याला? एक किल्ला आहे सात नाशिक जिल्ह्यामध्ये किल्ला आहे, त्या किल्ल्यावरच त्यांचं आडनाव आहे, धोडपकर, धोडपगावचा किल्ला आहे, पेठ तालुक्यामध्ये आहे, जिल्हा नाशिक, धोडपकर धोडचे किल्ले झाले ते ठाकरे ठाकरे आडनाव नंतर पडलं, पण तो इतिहास जागा आहे, इतिहास धगधगतो आहे. लोकांनी आपल्या इतिहासाचा अभिमान धरला आणि नवा इतिहास निर्माण केला. तुम्ही आम्ही काय करणार ते आपण ठरवूया, एकदा एकदा किल्ल्यावरती जाऊया, आणि किल्ल्यावरती जाऊन निदान ते किल्ले पाहू, मोडके तोडके उजावरती किल्ले पाहू. हे तर पु ल कधी घेऊन गेलो, एका जुन्या ठिकाणी घेऊन गेलो, भिंत चांगली होती, जुनी होती ती चांगली होती, पु ल देशपांडे माझ्याबरोबर ते मी दोघंच जण होतो, पण त्या भिंतीवरती एक जाहिरात लिहिली होती वर्तमान काळातली, जी धंद्याची जाहिरात ती लिहिली होती, ते नाव काय आता मी सांगत नाही, कारण त्या नावातले ते रस्त नसतील, पण ते नातं कुणी असले तर मला नंतर काढतील म्हणून त्याचं नाव सांगत नाही, पण त्याचे आपलं नाव लिहिलं होतं अमुक तमुक काय चिंचवडकर असं काही तिने नाव लिहिलं होतं, आणि यांच्याचकडे हा माल मिळेल वगैरे वगैरे असं जाहिरात केली होती, भिंतीवर लिहिलेली जाहिरात. त्या पुलं मला म्हणाले अहो इतकी सुंदर आहे, बाकीचं जग जरी पडलं झडलेलं असलं ते एका किल्ल्याची भिंत सुंदर ठेवली आहे, राहिली आहे, टिकली आहे, आणि ती आम्हाला बघवत नाही, काय काय लिहिलंय स्वतःचं नाव, त्या स्वतःची नावही पण लिहू नये. तर मी म्हटलं आता काय करावं, लिहिणारा नाही आपण तर काही पहारा करू शकत नाही. त्या माझ्या हळूच कानामध्ये म्हणाले एवढे तुम्हाला ते सगळं काढून टाकायचं का, काढून टाकायचं. मी म्हटलं कसं काय काढणार, काही नाही म्हणे रात्री या आणि त्याने आपलं नाव लिहिलं आहे ना त्या खाली लिहा, हे कालच वारले. म्हणजे ते आपोआप येतील आणि आपलं नाव पुसून टाकते. पण इतिहासाचं जागे पण हे असं ठेवलं पाहिजे, आपण इतक्या मनापासून हौसेनं या एका विशिष्ट पद्धतीने साजरा केलेला हा प्रकाशनाचा कार्यक्रम ऐकण्याकरता पाहण्याकरता आलात, मला मनापासून मला आनंद तर झालाच, मुलांचा केवढा आनंद झाला असेल. आणि या मुलांना आपण प्रेरणा दिली पाहिजे, त्यांना शाबासकी दिली पाहिजे, पाठीवर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर ती मुळ मोठी होतील आणि त्यांच्यात काही ना काही ते कर्तव्यच होतील. मी थांबतो, असे मी ह्याच्या आत्ता जे बोललो नाही एकूण त्याचे एक चतुर्थ बोलायचं ठरवलेलं होतं, एकूण मी पूर्ण बोललो. हार्दिक धन्यवाद.
आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.